Now, today we see the some special integrals. Așa că dacă ce caie formă, dar dacă la ce caie caie. Ok? Proof. Asta e proof până ce am zis în care zata e ce caie formă ce caie caie. Let I is equal to integration 1 of all. X square plus a square dx. Ok? Asta apă nu ce vorba, dar să văd cât de apel x square, x square apel distă. Totul vă napoane, care nu s-a fixat pe mine, să le iei trei. Iată, put eu la vreo să pun și mai tot la pucare de aia, put x is equal to a tan theta. X is equal to a tan theta. This implies that x upon a is equal to tan theta. And also implies that tan theta, no theta becomes tan inverse of apoi iar de poziție care este diferenția with respect to x we get care va fi fratele dx is equal a derivative of tan theta că sunt sec square theta d theta. Ok, atât care va fi doar mână dx ce văd care este doar मले एक जवाब काय लिहायचं ते कळलं आता मिनिमम ठीक आहे आता आपले इंटिग्रेशन बदलणार आहे आय बिकम्स इंटिग्रेशन डी जवाब काय आलं ए सेक स्क्वेअर थीटा डी थीटा आणि इथे छेदामध्ये ए स्क्वेअर टॅन स्क्वेअर थीटा इनटू ए प्लस ए स्क्वेअर आता छेदामधून काय कॉमन निघतं बघा इंटिग्रेशन ए काय होतं सेक स्क्वेअर थीटा डी थीटा छेदामध्ये ए स्क्वेअर कॉमन टॅन स्क्वेअर थीटा प्लस आता वन प्लस टॅन स्क्वेअर थीटा मध्ये काय असतं आपल्याला माहिती फॉर्म्युला आहे असं आहे मग इथला एक जो ए तो याला करतोय म्हणजे वन अपॉन ए शिल्लक राहिला तिथं वरती सेक स्क्वेअर थीटा छेदामध्ये दोन सेक स्क्वेअर थीटा डी थीटा का तर वन प्लस टॅन स्क्वेअर थीटा नंतर म्हणत काय असतं सेक स्क्वेअर थीटा अजून एक महिन्याला गेला आता फक्त वन आपण लास्ट इंटिग्रेशन जेव्हा रंगे डिटर्शन करायला मग वन आपण जे घेऊन डिटेटा म्हणजे काय इंटिग्रेशन डिटेटा म्हणजे थेटा प्लस सिक्स हा पुढच्या वादा आय बिकम्स वन आपण थेटा इज इक्वल टू काय थेटा थेटाचं उत्तर आहे टॅन इनव्हर्स ऑफ एक्स अपॉन प्लस दिस इज आवर स्टँडर्ड फॉर्म्युला. ओके, स्टँडर्ड फॉर्म्युला काय कधी आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डी एक्स असं दिसलं की त्याचं उत्तर आपल्याला वन अपॉन ए मोकळे टॅन इनव्हर्स ऑफ एक्स अपॉन ए प्लस. आता हे ओळखायचे अजून एक छोटीशी मी ट्रिक सांगतो तुम्हाला लक्षात घे. मी तुम्हाला विचारलं बाबा नो डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनव्हर्स काय आहे एक्स मला सांगताय की डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनव्हर्स विथ रिस्पेक्ट टू एक्स काय उत्तर तर वन अपॉन वन प्लस. ओके, आता गंमत बघा मी एक्स अपॉन ए करतो काय म्हणतो एक्स अपॉन ए होईल मी याचं डेरिव्हेटिव्ह वन अपॉन ए होईल बघा जरा गंमत मग वन अपॉन ए. ओके ठीक आहे त्याचं उत्तर किती आलं वन अपॉन तर इथं उत्तर काय म्हणतात बघा जरा चेक करू तर उत्तर आलं ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर हाय स्क्वेअर दे लक्षात पण आणि हे बरोबर आहे हा जो ए याला काय म्हणून बाहेर येईल आला पाहता म्हणजे हे पण कळतं आणि समजा एक्स नाही कळलं तरी आपल्याला माहिती वन प्लस एक्स स्क्वेअर हे टॅन इनव्हर्स ऑफ डेरिव्हेटिव्ह त्याच्यावर लक्षात ठेवायचं की जर काही ते ए म्हणजे वन वन ए म्हणजे वन वन आणि मग उत्तर येतं काय येतं वन प्लस एक्स स्क्वेअर येतं म्हणजे हा फॉर्म्युला काय पाहिजे सारखा अडचण नाही एक्स स्क्वेअर ए स्क्वेअरच्या ऐवजी फक्त ए स्क्वेअरच्या ऐवजी वन ठेवला आपल्याला माहिती आहे टॅन इनव्हर्सचा फॉर्म्युला आहे आणि म्हणून लक्षात ठेवायला एक सोपं जातं. एखाद्या एक्झाम्पलच्या संदर्भात आपण पाहता येऊ शकतो एखाद्या एक्झाम्पल बघा ठीक आहे पुस्तकात घेतलेलं एखादं एक्झाम्पल आहे समजा आपण आपण एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह स्क्वेअर डी एक्स तर उत्तर काय हा फॉर्म्युला सारखा दिसतो एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर याचं दाखवत आलं होतं फाईव्ह एक्स स्क्वेअर ए स्क्वेअरचा होतं मग काय होतं वन अपॉन फाईव्ह ए टॅन इनव्हर्स ऑफ एक्स अपॉन फाईव्ह प्लस म्हणजे असा फॉर्म्युला आपण यूज करतोय
तर सहजरित्या लिहिता येतो. ओके, आता आपल्याला याच्याचा दुसरा फॉर्म्युला पाहिजे. आपला क्रमांक दोन संस्पेशन म्हणजे दुसरा प्रभाव. इथे एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आहे, मग याच्यामध्ये काय बदल होणार आहे? बरोबर आपण टू ए लॉग एक्स मायनस ए डिवाइड बाय एक्स प्लस ए प्लस सी. सीधा वर्ष स्टँडर्ड फॉर्म्युला वन साठी सी आहे, सेकंड वर्ष स्टँडर्ड फॉर्म्युला. आता इथं आपण प्रोसिजर बघूया. मायनस असल्यामुळे आपलं सबस्टिट्यूशन बदलणार आहे, काय स्पेशल सबस्टिट्यूशन आपल्या डोक्यात आले पाहिजे. आता हे टॅन इनव्हर्सेस का सबस्टिट्यूशन घेतलं होतं पहिलं, मग असे टॅन असल्या घेतलं तर आपण काय केलं, ए स्क्वेअर कॉमन करायला म्हणून टॅन स्क्वेअर थिटा प्लस वन शिल्लक राहिलं होतं, म्हणजे फॉर्म्युला मिळतो आपला. पण इथं पण आपल्याला असं योग्य सबस्टिट्यूशन घ्यायचं, तर जेणेकरून आपल्याला काय झालं पाहिजे, याला फॉर्म्युला मिळालं पाहिजे. मग आता ज्यावेळेस असा प्रकार असेल त्यावेळेस एक्स इक्वल टू ए सेक थिटा आपलं सबस्टिट्यूशन घ्यायला काय हरकत नाही. सबस्टिट्यूशन इथे सबस्टिट्यूशन घ्यायची गरज नाही. तुमची गंमत आहे ती गंमत आपण करू. रूटमध्ये असेल तर आपल्याला सबस्टिट्यूशन चला. त्याच्यामध्ये आपला असं त्यांना बघा, एक्स मायनस ए एक्स प्लस ए आपल्याला माहिती याचं रूपांतर करता येत. परंतु आता तसं जर ते काही कॅन्सल होण्यासारखं नाही, रूपांतर करून फायदा नाही. मग मी थोडं लोक लावतो उत्तरात जातो आणि हा उत्तर आपला टू ए जो आहे तो इथं बाहेर घेतो, म्हणजे संपूर्णच्या संपूर्ण हा टू ए घेतो बाहेर. इथं टू ए डिवाइड बाय एक्स मायनस ए एक्स प्लस ए आणि करेक्टली का बघा. ओके, आता या टू एचं रूपांतर काय असं करतो, आपण आपण टू ए कॉन्स्टंट आहे ए प्लस ए आणि मग बघा आता थोडं मी रूपांतर करायला लागलं एक्स प्लस ए आणि एक्स. ओके, मग इथं काय करायचं आहे, इथं आणखी थोडं लोक वन अपॉन टू इथं एक्स प्लस ए सॉरी प्लस किंवा मायनस एक्स प्लस ए प्लस ए असेल. ओके बघा काय काय केलं मी लक्षात आलं सगळ्यांच्या. पहिले याचा विस्तार केला, डिव्हायडमेंट टू ए घेतलं, उत्तराकडे गेलो पूर्ण आणला आणि मग हे ए टू एचं रूपांतर याआधी हे केलं, एक्स मायनस या आता स्वतः मिळवलं. आता जोड्या बनवा याचे गोडे म्हणून आणि याचे गोडे, मग जोड्या बनवलं काय होतं टू ए. आता इथं पहिलं उत्तर एक्स प्लस ए काय शंका नाही. ओके, आता इथं काय आलं, इथं मायनस एक्स आणि प्लस ए, मग आपण काय करू मायनस चिन्ह कॉमन काढू बघा बोलतो आणि मग उत्तर म्हणजे एक्स मायनस. स्वतः चेक करतो, चेक करून पाहिजे जेव्हा तुम्ही मायनस नाही बोललं तर हा काय आले मायनस आहे काय व्हायला प्लस म्हणजे उत्तरात फारसा काय आपण बदल केलेला नाही. ओके, आता काय करायचं दोघांना दोघांनी सेपरेट डिवाइड करायचं वन आपण विथ एक्स मायनस एक्स प्लस डिवाइड बाय एक्स मायनस इन टू एक्स प्लस मायनस एक्स मायनस डिवाइड बाय एक्स मायनस एक्स प्लस. ठीक आहे, इथून प्लस वाले गेट कॅन्सल, इथं मायनस वाले गेट कॅन्सल, काय वन अपॉन टू एक्स इंटिग्रेशन फक्त करा वन अपॉन एक्स मायनस वन अपॉन एक्स प्लस. आता पुस्तकात डायरेक्ट इथून उडी जी मारली डायरेक्ट इथं आणली. आता मध्य कुठले येतो मध्य कसं आलं कळणार असं नाही म्हणून म्हणजे मोठी शंका निर्माण होते. आणि मग आता फक्त इंटिग्रेशन सेपरेट करा वन अपॉन एक्स मायनस ए डी एक्स आणि वन अपॉन एक्स प्लस ए डी एक्स आणि मग बघा याचं उत्तर काय तर वन अपॉन टू ए उत्तर येतं लॉग इन मॉड एक्स मायनस ए मायनस लॉग एक्स प्लस ए बरोबर आणि प्लस आता सी. आता लॉग चुका आपण आपण उत्तर आता वन अपॉन टू ए लॉग एक्स मायनस ए डिवाइड बाय एक्स प्लस सिलेक्टावर आणि आपण काय पाहिलं पाहिलं काय इंटिग्रेशन वन अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डी एक्स असं आपल्याला नंतर त्याचं वन अपॉन टू ए लॉग ऑफ एक्स मायनस ए डिवाइड बाय एक्स प्लस ए प्लस म्हणजे कधी आपल्याला अशा प्रकारच्या समस्येने मन झाली
आपण सहज रित्या उत्तरापर्यंत जाऊ शकतो. ठीक आहे. आणि मग एखाद्या एक्झाम्पलच्या संदर्भातलं बघ. फॉर एक्झाम्पल इंटिग्रेशन एक्स एक्स स्क्वेअर मायनस 90x मग उत्तर त्या इंटिग्रेशन मग आपण एक्स स्क्वेअर 3² dx मग उत्तर किती आलं 1/2 a म्हणजे थ्री लॉग ऑफ एक्स मायनस थ्री डिवाइड बाय एक्स प्लस थ्री प्लस म्हणजे उत्तर आलं 1/6 लॉग ऑफ एक्स मायनस थ्री एक्स प्लस थ्री प्लस त्याच्या जवळ म्हणजे अशा पद्धतीने आपलं उत्तर या ठिकाणी मिळतं. याचा वापर आपल्याला असा करता येऊ शकतो. आता दुसरं असंच आहे की फक्त जागा इंटरचेंज केली कोणी एक्स म्हणजे आपली दिसलं स्पेशल इंटिग्रेशन पाहू इथं फक्त जागा इंटरचेंज केली एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इथं जागा इंटरचेंज केली ए प्लस एक्स इथं ए मायनस एक्स एक्स मायनस म्हणून खाली आला इथं ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर याचं रूपांतर असंच होणार आहे इथं ए प्लस एक्स ए मायनस बरोबर डिवाइड म्हटलं प्रकार फक्त ह्या थोडं जागा बदलतात त्या लक्षात घ्यायचं सिमिलरली सोडवायचं ही ऍक्टिव्हिटी म्हणून तुम्हाला दिली जाते. ठीक आहे. दारेच्या अंतरात बदली झाल्यामुळे मला राखणाऱ्या लांबडी मारता येणार नाही कसं आलं ते पाहायचं टू ए ए प्लस एक्स ए मायनस एक्स आणि बी एक्स 1/2 ए प्लस ए प्लस एक्स सॉरी तालिकेचं रूपांतर करू ए प्लस एक्स ए मायनस एक्स. ठीक आहे. आणि बी एक्स 1/2 ए प्लस एक्स सॉरी ए प्लस एक्स मायनस एक्स छेदामध्ये ए प्लस एक्स ए मायनस एक्स बी एक्स मग आता परत एकदा दोन भाग करायचा आहे याचं याचं रूपांतर याचं याचं कारण मग काय ए प्लस एक्स प्लस ए म्हणजे इथं काय म्हणायचं नका मग काढली गरज नाही कारण छेदामध्ये तसं आहे बी एल मग आईनं पटली ए प्लस एक्स ए मायनस एक्स आणि ते आता जसं इथं आपलं आधी त्याच्यामध्ये गेलं तसंच करायचं म्हणून आपण तुम्ही इंटिग्रेशन ए प्लस एक्स अपॉन ए प्लस एक्स ए मायनस एक्स. ठीक आहे. प्लस ए मायनस एक्स ए प्लस एक्स आणि ए मायनस एक्स ओके आणि मग उत्तर किती आलं तुम्हाला आपण तुम्ही इथे शिकणे गेट कॅन्सल त्याने गेट कॅन्सल राहिलेलं आहे 1/(a-x) मी चौकोन टाकत चला चौकोनाला नाही तर मग आनंद साधारण होत आहे प्लस 1/(a+x) इंटिग्रेशन सेपरेट करू शकतो 1/(a) आता इंटिग्रेशन सेपरेट करा 1/(a-x) प्लस इंटिग्रेशन 1/(a+x) ओके मी याचं उत्तर सांगायला काय तर 1/(a) उत्तर त्याचं तर लॉग ऑफ ए मायनस एक्स अपॉन मायनस वन का मायनस वन एक्सचा स्वर्ग उरत मायनस वन आहे म्हणून त्याला मायनस वन द्यावं लागेल त्याच्यामध्ये प्लस लॉग ऑफ ए प्लस एक्स आणि सगळ्यात शेवटी प्लस ते मानायचं ना पुढे घ्या 1/(b) मायनस लॉग ऑफ ए मायनस एक्स प्लस लॉग ऑफ ए प्लस एक्स ए प्लस सी आता पुस्तकात ह्या डायरेक्ट पुढे लागला असतो डायरेक्टली स्टेप वरून पण तुला एक स्टेप मधलं कसं लिहिलं ते कळलं नाही पण आपण लिहिलंय प्रॉपर्टी आपला जर मी प्रॉपर्टी वापरली तर प्लसला अंशस्थानी संधी मिळते आणि मायनसला म्हणजे छेदस्थानी म्हणजे ए मायनस एक्स प्लस अशा प्रकारे आपलं काय होतं त्याचं चरण तयार होतं. ठीक आहे. आणि मग आपलं इंटिग्रेशन कधी पण आपलं दिसतं ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डी एक्स तर त्याचं उत्तर 1/(a) लॉग ऑफ ए प्लस एक्स ए मायनस एक्स असं आता याचा यूज देखील आपल्याला करता येऊ शकतो काय अडचण नाही. एक एक्झाम्पल याच्यामध्ये दिले का पाहू पुस्तकामध्ये नसेल तर आपण देऊ शकतो. हा दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल इंटिग्रेशन बराबर 16 - x² dx याचं रूपांतर करा
1 upon 4 square minus x square. Ia pasă de zil 1. Ok? Ani mă la tapar duleță 1 upon 2. 2 e ce timpă de 4. La la 4 plus 6 and divide 4 minus 6. That is simple. La la 1 upon 8. La la 4 plus 6. 4 minus 6 plus 6. Adică da vă. Așa poate ține. Apele tăța rupiu carta eu șoptu. Te nu știu la plăși și pe ce. Tu te ghez. Mâna cu o tânărul. E square minus 6 square. Dar e ex făcută rulmă de băieță. Că și-a de băieță și rulmă. Am să iau răsat la nu știu de tărșa. Că ți-o dărgea. E sin versa x upon e plus. Să-l afli. Brândai de-a dat rulmă de unde a rulmă. Ce bare e? Să-ți dea sign-ul, să-ți dea sign-ul, să-ți dea sign-ul, să-ți dea sign-ul,
चालू आहे पाचवी पाचवी म्हणजे तुम्हाला आपल्याला आनंद ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर किंवा एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बाबा स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मग आता कोणाचं आहे बरं बरं ते कुठे अनुपासा पुसले लक्ष देतो त्याचं उत्तर तुम्ही लक्षात ठेवा लॉग ऑफ एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस सी ओके ठीक आहे आता याचा आपल्याला प्रूफ लिहायचा आहे प्लस सी
where c is equal to काय minus बागे plus c वाले म्हणून त्याला मोठा c म्हणू काय म्हणू मोठा c दैट इज आवर मग आपल्याला काय म्हणावं लागेल आपले म्हणालं म्हणा आपण अंडर रूट x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर dx याचं रूपांतर log of x plus root a square plus x square dx असं आपल्याला म्हणालं ठीक आहे ओके ज्या पद्धतीने करता आपल्याला रूपांतर करता येऊ पुढचं आपल्याला पाहिजे फक्त आपल्या इथे मांडायची म्हणजे मग असे एस स्क्वेअर बघा म्हणून सांगा आपण आता बघा काय करणार हे असं तर फक्त त्याच्यामध्ये पाण्याचे नाही तर काहीच बदल नाही फक्त आपलं सबस्टिट्यूशन बदलणार आहे काय इथे येतं सेक थीटा इथं सेक थीटा आणि म्हणून सेक इनवर्स ऑफ थीटा ओके डिप्रोजेक्ट केलं आणि आता इथे दुसरं बदलणार आहे असं ते काय बदल नाही बरेच वेळा हीच थेरम बरोबर तीन मार्काला आपल्याला प्रश्न विचारला जातात ते आपलं जे मी पाहत होते चौथा पाचवा सहावा आता आपण सहावा पाहतोय आता डी एक्स इक्वल टू काय करू तर इथे डी ए सेक थीटा इंटू टॅन बरोबर आहे तर त्यांचा तो सेक्स मग ठेवा इंटिग्रेशन ए सेक थीटा इंटू टॅन थीटा डिवाइड बाय अंडर रूट ए स्क्वेअर सेक्स स्क्वेअर थीटा मायनस ए स्क्वेअर थीटा इंटिग्रेशन ए सेक थीटा टॅन थीटा इथं अंडर रूट मध्ये ए स्क्वेअर सेक स्क्वेअर थीटा मायनस वन डी थीटा इंटिग्रेशन ए सेक थीटा इंटू टॅन थीटा डिवाइड बाय ए रूट मध्ये ए स्क्वेअर इथं रूपांतर काय आलं त्याचं रूपांतर ए स्क्वेअर थीटा मायनस वन मध्ये काय टॅन स्क्वेअर थीटा डी थीटा आणि मग ए सेक थीटा टॅन थीटा डिवाइड बाय ए आलं टॅन थीटा बाय आलं चार डी थीटा एकमेकांना गेट कॅन्सल इंटिग्रेशन सेक थीटा टॅन थीटा आणि मग काय होतं सेक्स इंटिग्रेशन ऑफ सेक थीटा आलं नाही काय लॉग सेक थीटा प्लस टॅन थीटा आणि आता आपल्याला सेक थीटा टॅन थीटा नाही परंतु समजायला अडचण होणार नाही रूपांतर थीटा मायनस प्लस लॉग ऑफ सेक थीटा रूट तिथं काय होत सेकची किंमत काय वाटली सर त्याची किंमत काय आहे एक्स अपॉन जसं मला जे टॅन्जे झाली एक्स अपॉन ब्रॅकेट मायनस वन प्लस लॉग ऑफ एक्स अपॉन आता काय आलं स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर मायनस वन प्लस आणि म्हणून लॉग ऑफ एक्स अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस लॉग ऑफ एक्स अपॉन प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अपॉन प्लस लॉग ऑफ एक्स अपॉन प्लस रूट एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अपॉन प्लस आता सीच्या जागी काय करायचं असेल सी वन करा मला सजेस्ट करायचं आपल्याला लॉग ऑफ एक्स अपॉन प्लस रूट कॉमन आहे ना एक्स प्लस रूट एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अपॉन सेपरेट करा लक्षात आपण वापरा लॉग ऑफ एक्स प्लस रूट एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस लॉग ए एक्स प्लस सी ठीक आहे आणि मग काय होईल लॉग ऑफ एक्स प्लस रूट स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस सी वेअर सी नथिंग बट मायनस लॉग ए प्लस सी वर असं आपले म्हणून हेन्स आवर आय एम इंटिग्रेशन काय हेन्स इंटिग्रेशन वन अपॉन अंडर रूट
x square minus x square dx la la x plus root x square minus x square plus c आणि त्याचे जवळ जे आपल्याला कधी असं दिसलं तर आपल्याला याचं उत्तर देता येऊ शकतं. एखादं एक उत्तर देखील आपण याच्यासाठी पाहू शकतो. फॉर एक्झाम्पल अंडर रूट सम एक्स स्क्वेअर मायनस नाईन स्क्वेअर नाईन डी एक्स तर त्याचं रूपांतर केलं तर अंडर रूट मध्ये एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डी एक्स मग उत्तर काय तर त्याचं उत्तर तर बाबा एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस थ्री स्क्वेअर प्लस थ्री स्क्वेअर मध्ये कोणा चालू देते परत देता येईल आपल्याला अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस नाईन प्लस त्याचे जमा म्हणजे फार सोपं आहे. असे आपण हे सहा पाहिलं सात पण आपलं असंच पाहता इंटिग्रेशन एक्स एक्सचा फरक इथं लागू येईल ना उत्तर येतात सेक इनव्हर्स ऑफ एक्स अपॉन ई परिवर्तन अपॉन या असू शकतो त्याच्यामध्ये मी बी वन अपॉन ए असण्याचे चान्सेस आले वन अपॉन ए पाहू असंच असेल इथपर्यंत सेम हे पण सेम चला आता बदला कारण की रूटमध्ये एक स्क्वेअर अगोदर आहे मायनस चिन्हेमध्ये सेकंड दिली जाते काय उत्तर म्हणून तर वरती म्हणाला हे सेक थीटा इनटू टॅन थीटा छेदामध्ये ए सेक थीटा रूटमध्ये ए स्क्वेअर सेक स्क्वेअर थीटा मायनस ए स्क्वेअर ओके ही स्वतः उत्तर लेखा असेल टॅन थीटा अंडर रूट मध्ये ए स्क्वेअर सेक्स स्क्वेअर थीटा मायनस डी थीटा बाहेर काय टॅन थीटा डिवाइड बाय रूट मध्ये ए स्क्वेअर टॅन स्क्वेअर थीटा डी थीटा टॅन थीटा ए टॅन थीटा डी थीटा इट कॅन्सल वन अपॉन ए शुद्ध काय लेक्चर करायला वन अपॉन ए थीटा प्लस सी आलं तिथं लेक्चर बोलताय तर सेकंड वर्स ऑफ एक्स अपॉन ए प्लस सी ती आपली त्याची जावाला मग असे सात फॉर्म्युले आपल्याला लक्षात आले इंटिग्रेशन वन अपॉन एक्स रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डी एक्स याचं उत्तर वन अपॉन ए सेकंड वर्स ऑफ एक्स अपॉन ए प्लस सी असं आपण लिहिलं आहे. ओके ठीक आहे आता एखादं एक्झाम्पल आहे कसं सुरुवात होतो इंटिग्रेशन वन अपॉन एक्स रूट एक्स स्क्वेअर मायनस नाईन डी एक्स किंवा सिक्स्टीन वन पण उत्तर काय मिळत त्याचं रूपांतर आपण टाकतो का असं करू एक्स रूट एक्स स्क्वेअर मायनस फोर स्क्वेअर एक्स असं दिसतं दिसतं त्याचं दोन आपण यायला येतं आणि सेकंड वर्स ऑफ एक्स अपॉन फोर प्लस सी असं द्यायचं हरकत म्हणजे आता आपण सात सात इंटिग्रल एक्सप्रेशन सात कसे होते ते आपण बाकी दाखवू लक्षात कसे ठेवायचे ते पण आपल्याला पाहिजे. नंबर वन वन आपण एक्स स्क्वेअर किंवा एक्स स्क्वेअर प्लस एक्स काही असू द्या. दोन नंबरचे केस इंटिग्रेशन वन आपण एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर बघा बघा. तीन नंबरचे केस एक्स स्क्वेअर मायनस एक्स व्हेरिएबलला ओके हे तीन वेगळे त्यानंतर लक्षात ठेवण्यासाठी सांगतोय हे तीन मोकळे आले त्यानंतर चौथे इंटिग्रेशन वन असं अंडर रूट एक्स स्क्वेअर मिळतं जाऊन हे जसं घेत असतो त्याच्यानंतर फाईव्ह इंटिग्रेशन उलट जाऊ फाईव्ह एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इंटिग्रेशन अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस एक्स असं चालतं काय फरक पडत नाही बी एक्स सगळ्यात शेवट असत इंटिग्रेशन मला एक्स रूट
minus e square dreapta, de apoi jaga pentru care se vede lui, e ta mai mult mai mult, plus lui. De apoi crăm bărbat aici. Asta e ce e. Și orice e ceva. Atunci la șoartă ne ce pot dă. Jeva integration asta la rotul de care ne sunt, ceva e hartire pe fie că la tank mult să facă. E tu vână acolo A, e tu vână acolo B, e tu vână acolo C. E mobilia aia, e mobilia. Vână acolo, e făcută plus sati, bate că vână sati, mai ce de vână acolo B. Plus sati, ca până la tank mult să X acolo. Lăcșat care să facă două sati, dar acum lăcșat care să. Și de mai nu ce să X la pădurile ce ne dăte, vă lăsați X mai nu X plus X. Am iar X nu dăm negativ ce n-ați atât de ce dăm de arăt, pare A plus X. Am iar A minus. La cea care e frământ, da. Variabil la poate duce în nu? Tăr vărte negativ. Variabil la negativ ce nu? Tăr care e negativ. De la cea care e frământ. Bucule e mărunt, mâna pornii, mâna pornii, mâna pornii, mâna pornii. Ia că lăs făcută mâna pornii, iată. De la cea care e ce mult de pare, ok? Atât e ce mă dea. Ha, formă să ai mărunt, s-a trebuit să pun. De direct să ai mărunt, s-a. X upon A plus C. बाकी मात्र log of x plus जे क्या सर मल्टीप्लाई से x square plus a square plus C. पर कितना तो सर x plus जे क्या ही तो बोलते देते हैं सर ये सो पे पाल दिया लक्ष्य क्या था इसे सो पे ये चलता है क्या तीन मध्य रूट है रूट मध्य ये कला साइन में से बाकी दो कला लॉग है तो सही कर दे टेन में से बाकी दो कला लॉग है ये तो वन अपॉन टू वन अपॉन टू दो कला ये तो वन अपॉन ए फर्क लक्ष्य क्या है हाफ स्टैंडर्ड फॉर्मूला साइन वर्स म्हणून साइन वर्स बाकी कलर तो बाकी दोन लाग लागत x x i plus c cos θ जे रूट दिले ते दिलायचं जे रूट दिले ते दिलायचं फॉर्मूला लक्षात राहतो शेवटचा पार्ट सोपा आहे 1 upon sec वर्स ऑफ x upon plus c आता हा लक्षात ठेवायचा जर तुम्ही मेन सहा फॉर्मूले हे मात्र आपल्याला लक्षात ठेवायचे व्हेरी आयपी फॉर्मूले प्रूफ सेट लक्षात असले पाहिजे ओके आता या फॉर्म्युलाचा वापर करून आपल्याला एक टाइप ऑफ इंटिग्रेशन शिकायचे बघा कधी कधी आपल्याला म्हणून आपण x स्क्वेअर प्लस bx प्लस c म्हणजे वर्ग समीकरण म्हणणार आहे किंवा तेच वर्ग समीकरण अंडर रूट म्हणणार आहे त्यास आपल्याला अशा प्रकारची इंटिग्रेशन फॉर्म्युलाच्या माध्यमातून सोडवायचं जर असेल तर ह्या खालील स्टेपचा वापर राईट x स्क्वेअर प्लस bx ए कॉमन काढायचा प्रथम ये जर x स्क्वेअर ला मल्टीप्लाई जर असेल तर कॉमन काढायचा सगळ्या बाजूने तो कॉमन निघतो आणि टेक ए आर ए रूट समजा हे जर रूट मध्ये असेल तर रूट मध्ये म्हणून पण ए कॉमन निघणार आणि त्या सोबत हे काय करायचे आवश्यक आहे तर इंटिग्रेशन असं लिहायचं ही आपली पहिली स्टेप आहे दोन नंबरचे स्टेप अशा प्रकारे तुम्हाला एक बार काढल्यानंतर अशा प्रकारे दोन एक्सप्रेशन मिळतात आणि मग कंप्लीट स्क्वेअर मेथडच्या माध्यमातून इथे काय करते थर्ड टर्म ऍड किंवा सबट्रॅक्ट करायचं कंप्लीट स्क्वेअर का फॉर्मुला काय थर्ड टर्म वर आपण कोएफिशिएंट ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर ते काय करायचे ते मिळवायचे थर्ड टर्म बरोबर आणि थर्ड टर्म मिळवले की आपण आपले एक्स स्क्वेअर इज द क्वाड्रेटिक इक्वेशन सम ऑर डिफरन्स ऑफ टू स्क्वेअर म्हणजे अशा प्रकारचे एक मिळून किंवा अशा प्रकारचे वर्ग समीकरण त्या ठिकाणी आपण मिळून आणि मग याच्यासाठी ते आपले हे फॉर्म्युला आपल्याला हरकत नाही रूट रूट प्लस असते हे पहिले तीन रूट असतं हे दुसरे तीन आणि हा शेवटचा वापरता येऊ शकतो असं हे इंटिग्रल ऑफ टाईप म्हणजे याच्यासाठी जे प्रॉब्लेम त्या फॉर्म्युलाचा बरोबर येऊ ज्याला ह्या फॉर्म्युले कळले आणि इंटिग्रेशन या पद्धतीने सोडवलं ज्याला जमले तो इथून पुढचा अख्खा चॅप्टर त्याला समजला असं मी गृहित धरू शकतो हे सगळं थेरी आहे ते लक्षात ठेवायचं ठीक आहे.